20 जुलै नंतर लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर अद्याप निर्णय झाला नसून पुढे परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी दिली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने 13 जुलै ते 20 जुलै मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. पण 8 दिवसाचा लॉकडाऊन कोरोना चेन तोडण्यासाठी पुरेसा नसून लॉकडाऊन वाढवला जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र तुर्तास लॉकडाऊन वाढवायचा निर्णय झाला नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊनचा काय फरक पडला हे शेवटी कळणार असल्याची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नाही, याच्यामध्ये आपण जो हा 8 दिवसाचा लॉकडाऊन ठेवला होता त्याच्यामध्ये एक्सटेंड करायचं किंवा कसं याचा निर्णय अद्यापर्यंत घेतला नाही आहे. कारण लॉकडाऊन सक्सेसफुल झाला किंवा फेल्युअर झाला याचा निर्णय घेण्याची वेळ नाही आहे. त्याला थोडा टाइम लागतो. कारण आता जे पेशंट पॉझिटिव्ह येत आहेत ते त्यांचे मागच्या 5 दिवसाचे जे आहे ते पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे आता या लॉकडाऊनमध्ये फायदा झाला की नाही झाला याचा आपल्याला जो बेनिफिट आहे तो पुढच्या 7 दिवसानंतरच दिसणार आहे. परंतु मला या लॉकडाऊनमध्ये हे सगळ्यांना सांगायचं आहे की या लॉकडाऊन काही आम्ही जाणूनबुजून त्रास द्यायसाठी नाही घेतलेला आहे. आपल्या जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी रेट कमी व्हायला, डेथ रेट कमी व्हायसाठी आपण हा रेट घेतलेला आहे. जर नागरिकांनी आपली जबाबदारी बरोबर सांभाळून जर काम केलं, गर्दी न करता घरी राहून आपलं सोशल डिस्टन्सिंग ठेवून सॅनिटायझेशन करून हँडवॉश करून जर जिम्मेदारी घेतली त्यातल्या त्यात आपल्या घरातल्या ज्या 50 वर्षाचे वरचे जे आपले नागरिक आहे, आपले आई बाबा आजोबा आहे, त्यांची जर काळजी घेतली आणि तात्काळ जर आम्हाला प्रशासनाला कळवलं तर आपला हा डेथ रेट आपोआप कमी होईल. कारण मागच्या काही दिवसामध्ये थोडं मृत्यू कमी झालेला आहे आणि त्यामध्ये आमच्या लक्षात असं आलेलं की दुसऱ्या जिल्ह्यातलेही काही सिरियस पेशंट एंड स्टेजला आमच्याकडे GMCला भरती होते त्यामुळे डेथ रेट वाढत आहेत. तसं पाहिलं तर मी स्वतः 2-3 वेळा आणि आमचे अधिकारी पण फ्रिक्वेंटली तिथे जातात. सगळ्या सोयीसुविधा आहे आणि आजकाल जे म्हणतात टोसिलिझुमॅब आणि इतर हायर अँटीबायोटिक आणि हायर बायोलॉजिकल दवाया त्या पण आहेत. त्यातून पण 4-5 पेशंट वाचवलेसुद्धा आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना एकच विनंती आहे की ते जरी आपल्या GPकडे जात असेल दाखवायला त्यांना कसलंही वाटलं की आपल्याला श्वासाचा त्रास येत आहे किंवा मला ताप आहे किंवा मला ऑक्सिजन माझं लेवल कमी होत आहे आणि तात्काळ प्रशासनाला डॉक्टरांना आमच्या तात्काळ साधावा. आम्ही शर्त लावून सांगतो की जे पेशंट लवकर येत आहेत त्यांच्यामध्ये मृत्यू तर बिलकुल नाही आहे. ते चांगले 10 दिवसामध्ये चांगले होऊन जात आहे. पण जर नागरिकांनी उशीर केला कारण त्यांचं सॅच्युरेशन 80-70 पर्यंत गेलं तर मग थोडं काळजीचा विषय आहे. तेव्हा मग डॉक्टरांना त्यांना रिवाईव्ह करायसाठी खूप त्रास होतो. त्यामुळे माझी एकच आता विनंती आहे, आपल्या आता नांदेडकरांसमोर एकच चॅलेंज आहे की आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये मृत्यू नाही होऊ द्यायचे. त्यामुळे आपण जर आम्हाला सपोर्ट केला, आता अजून आपण GMCमध्ये 80 बेड आपण वाढवत आहोत त्यासाठी DPTCमधून आणि पालकमंत्र्यांनी आपल्याला अलाउड केलेलं आहे. आपण ते त्यांना 1 कोटी GMCला देऊत आहो आणि ते अजून आपण फॅसिलिटी वाढवू. फक्त नागरिकांनी काळजी घ्यावं आणि तात्काळ आम्हाला त्यांच्यात काही सिम्पटम असेल तर आम्हाला कळवावं आणि आमच्या हेल्थ टीमला हेल्प करावं. कारण कोरोना काही हा टॅबू नाही आहे. कोरोना झाला म्हणजे हा माणूस खराब होतो असं नाही आहे. कोरोना कोणाला होऊ शकतो आणि फ्युचरमध्ये आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवय लावायला लागेल आहे. त्यामुळे तात्काळ आमच्या हेल्थच्या टीमला आपण आपले सिम्पटम्स कळवावे. प्रशासन लॉकडाऊनच्या बिलकुल मूडमध्ये नव्हतं. हा लॉकडाऊन जो करावा लागलेला आहे हे नागरिकांच्या बेशिस्तपणामुळेच आपल्याला करावं लागणार आहे. कारण मला कसली पण खुशी नाही. कारण मला मोठ्या बिझनेसमॅन नोकरदारांचं काही मला अडचण नाही कारण त्यांना वेळेवर पगार येतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ते जे आपले मजूर वर्ग आहे जे रोजंदारीवर जे काम करतात त्यांचा आम्हाला प्रश्न आहे. आता गव्हर्नमेंटकडून त्यांना अन्नधान्य वगैरे देत आहे परंतु त्यांचं रोज जे असते हँड टू माउथ असते. सकाळी काम करा, रात्री जे अर्न करून ते आपलं घर चालवतात. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची आमची बिलकुल इच्छा नाही आहे. परंतु आम्हाला हे लोकांचं जे वागणूक आहे, लोकांचं बिहेवियर आहे ते बघून आम्ही पुढील निर्णय घेऊ.